नमस्कार, इग्नाइट अकॅडमीचे विद्यार्थी पास होणारच या टायटल खाली मी आता तुमच्याशी बोलणार आहे. मग पास होण्यासाठी काय काय करावं लागतं? आपण जी सकाळी ॲपमध्ये जे आपलं सेशन सुरू करणार आहे, विजयाचा नवा दिवस नवी सुरुवात, तेच तुमचं आपण सध्या जी ॲक्टिव्हिटी सुरू करतोय, तर मी तुमच्याशी आता काही गोष्टी बोलणार आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. आता काय बघा की आता जर तुम्ही पुढे बघितलं की तुम्हाला एकूण सध्या जर बघितलं तर आता दिवस आपल्याला बाकी आहे फक्त 40 ते 50 दिवस. आणि या 40-50 दिवसामध्ये तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे, पास व्हायचं आहे, खूप सारे बाकीचे जबाबदारी आहे, काम आहे, घरचे काम आहे, जॉब आहे, नोकरी, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, फॅमिली आहे, पण ते आता कसं मॅनेज करायचं, हे सगळं करताना कोणाला वाटते आता आता पीवाय करू, प्रश्न हे करू, लेक्चर बघू, काय काय करू, अशी सगळ्यांची मानसिकता आहे. आता काय करावं, अशी ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता स्टेबल करण्यासाठी, कूल करण्यासाठी, शांत करण्यासाठी आणि अभ्यासाला एक योग्य दिशा देण्यासाठी हे आपण सकाळी 6 सेशन सुरू करणार आहोत. म्हणजे 6 मंडेपासून तुमचे सेशन सुरू होणार आहे. ते कोण कसे घेणार आहे, कोणकोण त्याला अलाउड आहे, सगळ्या गोष्टी आपण आता तुम्हाला एकदम क्विक पटपट सांगतो. बघा, अभ्यासाची तयारी करताना आपण परीक्षेची अभ्यास तर करतोय पण आपण परीक्षेची तयारी करत नाही, आणि ही खूप मोठी चुकी आपली विद्यार्थी मित्रांची. तुम्ही खूप रात्रंदिवस अभ्यास करता, खूप जास्त अभ्यास करताय, पण तुम्हाला वाटतं ना परीक्षेचा जो शेवटचा दिवस आहे ना त्याच्या बिफोर आपण वन डे तयारी करू, असं वन डे करून होत नसतं. तुमच्या शरीराला, तुमच्या मनाला एक अभ्यासाला एक दिशा असते, एक स्ट्रक्चर असतं, लक्षात घ्या, ते एका दिवसात चेंज होत नसतं. म्हणून तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुमचा परीक्षेचा टाईम, तुमचा त्याचा वेळ, दोन पेपर, अशा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी बारीक बारीक तुमच्याकडनं करून घेईल. त्या तुम्हाला लक्षात ठेवा, मी मागे पण सांगितलं, परीक्षा ही व्यक्ती देत नसते, परीक्षा ही व्यक्तीची मानसिकता देत असते. जेवढी तुमची मानसिकता साऊंड आहे, कूल आहे, स्थिर आहे, शांत आहे, प्रसन्न आहे, थोडं तुमचा अभ्यास चांगला आहे, लक्षात घ्या. मग हे तुम्हाला जे आपण सकाळी सेशन घेतोय, सकाळी 6 ते संध्याकाळी 10 पण लेक्चर चालणार आहे, तुमच्या सकाळी 6 जर मला यायचं आहे, जर मला 6 यायचं आहे तर मला इथे 5 यावं लागेल स्टुडिओमध्ये, लक्षात घ्या. परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, परीक्षा पास तुम्हाला व्हायचं आहे, लक्षात घ्या. तरी देखील तुम्ही जर याला तर मला झोप उठा वाटत नाही, झोप येते वगैरे असं होते, असं करून चालणार नाही. रिझल्ट पाहिजे तर तुम्हाला एकदम ज्या ज्या गोष्टी सांगितले त्या त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. बघा पुढे काय सांगितले, सांगतो एक टप्प्याने. आता का गरजे तुम्हाला सगळ्या गोष्टी, बघा दिवसभरामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी घडतात. तुम्ही रिडिंग मध्ये असता, रिडिंग मध्ये कोणतरी लाईट लावतो, कोणतरी फॅन लावतो, कोणी एसी गेम करतो, कोणी एसी वाढवतो, कोणतरी फॅन वगैरे वगैरे, कोणी पुस्तक खाली पडतं, कोणतरी मोबाईल वाजतो, अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी घडत आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आणि तुम्ही त्याला डिस्टर्ब होता. तुम्ही एकदा डिस्टर्ब झाले, मला काही घडलं, तास दोन तास तुमचा निघून जातो. आता एका मिनिटाचं व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या. तुम्ही आता परीक्षा दिवसांदिवस जवळ येते. आता तुम्हाला आता बरोबर बघा, प्रत्येक दिवशी तुम्हाला काउंटडाऊन दाखवू आम्ही आता लेक्चरमध्ये. आता बघा इथं काय, एखादा व्यक्ती येतो, बाईक ककट मारतो. आता हे जे रिडिंग मधले मुलं आहे, बाईकवर असताना मुलं आहे, बाहेर कोणते बोलणारे लोक आहे, या लोकांना काही कामधंदे नाही, लक्षात घ्या. ते जबाबदार नाही आहे, त्यांची ती प्रायोरिटी नाही आहे, पण तुमची प्रायोरिटी आहे. पण आज तुम्हाला कोणी बाईकवर कट मारा, तुम्ही त्यांना बोलताय किंवा कोणी मोबाईलवर बोलताय किंवा कुठे रिडिंग मध्ये बोलताय, कधी मेसवाल्याला बोलताय, कधी मेसचा उशीर आला, अशा अनेक गोष्टी घडतायत. या गोष्टी बदलणार आहे का, हे आज तुम्ही बोलताय पण तुम्ही मानसिकता खराब करून घेताय, उद्या पुन्हा तसंच घडणार आहे, उद्या पुन्हा तसंच होणार आहे, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही रिडिंग मध्ये असा, अशा अनेक बाजू सतत काय करणार घडत राहणार आहे. तुम्हाला तुमच्या मानसिकतेची काळजी घ्यायची, तुम्हाला स्वतःला बदलायचंय, तुमचा अभ्यास महत्त्वाचा, लक्षात घ्या. खूप मोठी संधी आहे. तुम्ही म्हणत होते ना टी ई टी कट येणार, आता आली टी ई टी, करा आता अभ्यास चांगला. आणि आहे ना आम्ही तुमच्यासोबत, एवढं मोठं प्लॅटफॉर्म, सगळी टीम, राईट. पुढे बघा, उद्या पुन्हा होणार नाही का, असं होणार आहे सांगितले तर. तुमची मेंटल हेल्थ जर खराब असेल तर तुमचा अभ्यास होणार नाही, रिपीट सांगतो एकदा, होणार नाही, तसं होत नसतं. त्यामुळे तुमच्या मानसिकतेची काळजी घेऊन तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे. आभी नाही तो फिर कभी नाही, लक्षात घ्या. एवढी मुलं पेपर देत आहे, खूप मुलं पेपर देत, खूप परीक्षा देत आहे. तुम्ही स्वतःला असं समजू नका, मीच काही करते, तुमच्यापेक्षा अजून खूप मुलं मुली आहे जे खूप अभ्यास करताय. तुम्ही नशिबवानात यासाठी की तुम्हाला एवढे चांगले तळमळीने सांगणारे लोक भेटले, एवढी चांगली इग्नाइट अकॅडमी भेटली, क्वालिटी टीचर आपले, क्वालिटी कंटेनर, सकाळी 6 ते संध्याकाळी 10 लेक्चर चालू, तुम्ही 11 लेक्चर चालू आहे. आम्हाला सगळ्यांना असं जेन्युइनली वाटतं की तुमचं तुम्हाला यश मिळालं पाहिजे. ते सगळं हे काही वरवर बोलत नाही, लक्षात घ्या. पुढे तुम्हाला या सगळ्यात आपण ज्या ऍक्टिव्हिटी घेतोय सकाळी 6 आपण ऍक्टिव्हिटी, तुम्हाला याच्यासाठी कुठलं शुल्क नाही. मी 1,00,000 रुपये खर्च केले स्वतःवरती. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी अगदी सहज मोफत, तुम्हाला बॅचमध्ये इन्क्लूड फीस पण कमी आहे, एवढं चांगलं कंटेंट पण आहे, आणि आम्ही सगळं तुमच्या सोबत बनवत. फक्त मग फक्त टीचिंग पुरतंच नाही, आम्हाला माहिती तुमच्या बाजूला कन्सर्न कोणते, तुमची मेंटल हेल्थ पण किती गरजेची आहे, त्यासाठी तळमळ आहे, त्यासाठी हा इग्नाइट अकॅडमीचा स्टँड आहे, राईट. पुढे बघा, मग आता तुम्ही शेवटी एका दिवसात काय करता, चेंज करायचा प्रयत्न करता, पण तसं होत नसतं, असं घडत नसतं, लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला जे आतापासून, आजपासून पुढचे काही जे 40-45 दिवस बाकी तुमच्या हातात, 30-22-20 दिवस बाकी आता, तर तुम्हाला आता म्हणजे सवय लावावं लागेल, सोडून देण्यासाठी, अभ्यास कारणं देण्यासाठी, हे तसा सासू सून वगैरे वगैरे, मित्र परिवार, हे तुम्हाला म्हणजे न करण्यासाठी खूप सारे कारणं आहे तुमच्याकडे.
पण हे अभ्यास करण्यासाठी, लवकर उठण्यासाठी, रिझल्ट येण्यासाठी एखादं कारण तर असेल तुमच्याकडे, तुमचं मुलं आहे, तुमचं शिक्षण आहे. हे बघा, तुम्ही अभ्यास करताना जर पास होताल, तुमचे जे काही तुम्हाला प्रश्न आहे, जो काही तुम्हाला त्रास आहे, तुमचे फायनान्शियल सोशल सगळे प्रश्न सॉल्व होतील, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. एका अभ्यासाने तुम्हाला ते सगळे प्रश्न सुटणार आहे. तळमळीन करा, मन लावून करा. आणि आम्ही आहोतो सोबत. काही मुलं खरंच खूप अभ्यास करतात. जसं इथं मी सांगितलं बघा, तुम्ही व्यायाम करताय, व्यायाम तर करताय, पण तुमचं शरीर बनणारच आहे का? ते बनेल, पण मग जसं पाहिजे तसं बनणार नाही. त्यासाठी एक स्ट्रक्चर आहे, त्या 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 दिशेने त्या त्या पळून जावं लागणार आहे. तसं अभ्यासाचं पण आहे. अभ्यास सगळेजण करताय, पण सगळेच पास होणार आहे का? नाही. तुम्ही त्या फॉर्म्युला तुम्ही जिथे वापरा, त्या नियमाने अभ्यास तुमचा झाला तर तुमचा रिझल्ट 100% लक्षात घ्या. आणि काय आहे, इग्नाईट एवढीच रिझल्ट आहे. आपण हे एका दिवसात झालं का, एवढी मोठी अकॅडमी आपली, एवढी मोठी, बघा कोणत्याही क्षेत्रात घ्या, आपण नंबर एकलाच असतो, चांगलंच करतो, चांगलंच येतो, लक्षात घ्या. इथे मुलांचा विचार करून सगळ्या ऍक्टिव्हिटी घेतो, लक्षात घ्या. मग हे एकदम होतं का? नाही. हे मला वारंवार सगळ्या गोष्टी आहे. चुकातून शिकतोय, अजून काय चांगलं करतील, देण्याचा भाव आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. बघा पुढे काय सांगितलंय. आता मी काय घेणार आहे सेशनमध्ये, समजून घ्या काय काय सांगितलं. एक टेक्निक आहे बघा, प्रीतिन टेक्निक, ती खूप जास्त महत्वाची आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला आता फक्त एवढं डिटेल सांगत नाही, मी सगळं बॅटमध्ये डिटेल घेणार, तुमचं एकदम डिटेल घेणार. काय आहे ब्रिथिंग टेक्निक आहे, नंतर जुहारी विंडो आहे, 5S आहे, कायझेन आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे. टायमर टेक्निक आहे तुमची, मी तुम्हाला आता काउंटडाऊन सुरू करून देईल, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पण लावून देईल ते सगळं. डेली प्रेशर आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप साऱ्या गोष्टी घडताय, त्या तुमच्या मनाविरुद्ध, तुमचं डोकं खराब करणार आहे. डोकं खराब करणाऱ्या गोष्टी तुम्ही डायरेक्ट इग्नोर मारा. कसं करायचं इग्नोर, ते माझ्यावर सोडा. थिंक ॲज अ मॉंक, जी मॉंकची माणसी तसेच संताची, ती माणसी तुम्हाला ठेवणं लक्षात घ्या. अहो लाईट गेली, मोबाईल नेट गेलं, काहीतरी फॅन गेला, बंद झाला, लेक्चर उशीर सुरू झालं, यांना जर तुमची मानसिकता खराब होत आहे तर याला कॉमन सेन्स नाही म्हणतो आपण, लक्षात घ्या. छोट्या गोष्टी मानसिकता खराब करू नका. तुम्ही परीक्षा देणार आहात, साधी परीक्षा नाही ती, तुम्ही शिक्षक शिक्षिका बनणार आहात, त्यासाठी तुम्हाला बेसिक गोष्टी पण या क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. पेशन्स वाढवणं खूप जास्त गरजेचं आहे, तर ते मिळेल तर ते होईल. बाकी सर्व सर्व बॅचमध्ये बोलतो सगळं. डेली प्रेशर आहे, टाईम मॅनेजमेंट आहे, मेडिटेशन आहे, स्मॉल तुमचे प्राणायाम घेणार आहे, माइंडसेट कसा तुमचा पॉझिटिव्ह ठेवायचा, एक माइंडसेट खूप मॅटर ते तुम्हाला सांगेल. कॉन्फिडन्स कसा बिल्डिंग करायचा, आणि ऑर्डर याला धरून आणखी खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या तुमच्यासोबत मी सांगेल. आणखी खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहे, सांगेल. आता तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा फायदा करून घ्या. नशिबवान मोठे लोक ते असतात, त्या गोष्टीचं अंमलबजावणी करतात, काम करतात. काय बघा, अभ्यास दररोज करायचा आहे, फक्त तो एक दोन दिवस करायचा आहे का? नाही करायचा. एक दोन दिवस करताय, 10-12 तास, तिसऱ्या दिवशी काहीच करत नाही. तसं करायचं नाही आपल्याला. तुमच्याकडनं मी करून घेईल, तुमचं सकाळी 5 ते संध्याकाळी 11 पर्यंत मी ज्या ज्या गोष्टी सांगेल त्या सगळ्या गोष्टी मला फॉलो करायच्या आहे. बघू आपण कसं यश मिळत नाही, कसे तुम्ही पास होत नाही. आणि करताना मी एकटा नाही वाटते, तुम्हाला पूर्ण टीम सोबत काम करणार आहे, राईट. मग काय टीचिंग क्वालिटी तुम्हाला एकदम छान आहे बघा. सोबत ऍक्टिव्हिटी आपण घेत आहोत, फक्त शिकून पास घासून होणार आहे का सगळ्या गोष्टी? नाही होणार. सगळेच घासताय, सगळेच अभ्यास करताय, पण मोजकेच मुलं पास होत आहे. मग ते स्ट्रॅटर्जी, ते स्ट्रक्चर तुम्हाला मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. रिझल्ट जे बघा, रिझल्ट गेला ना, रिझल्ट गेला की गेला, मग तो 1 मार्काने गेला, 2 मार्काने गेला, पण तुम्ही मेहनत तो कुठं कमी पडलेलं नाही. तुम्ही कमी पडले त्या दिशेला, त्या मार्गाने कोणत्या जायचं, काय करायचं, काय नाही करायचं, कशी काळजी घ्यायची, या ठिकाणी तुम्ही कमी पडता. या ठिकाणी कमी पडू नये म्हणून तुमच्यासाठी सेशन चाललंय, लक्षात घ्या. की तळमळीने तुम्हाला सांगतोय सगळं, राईट. हे तुम्ही घ्या. आणि आणखी काही तुम्ही असताल, काही जण असतं ओव्हर कॉन्फिडन्स, मला हे सगळं येतं, मला हा अभ्यास तो अभ्यास असं करू नका. मी मुलांचे अनुभव माझ्या हातावरती पाठीशी माझ्या, की खूप मुलांना अभ्यास केला पण परीक्षेत त्यांना घाम आला, परीक्षेत चुकलं उत्तर, थोडे थोडे मार्क तुम्ही मार्कांमध्ये गेले. तुम्ही एकच लक्षात ठेवा, कॉन्फिडन्स पाहिजे स्वतःवरती. तुमच्यापेक्षा खूप मुलं मुलं हुशार आणखी लक्षात ठेवा. तुमचा हाच अप्रोच पाहिजे, तुम्हाला त्यांच्या लेवलला जायचंय, तुमची रेक मोठी करायची आहे, हे लक्षात ठेवा, राईट. हे तुम्हाला कळणं खूप जास्त. कोणकोण करू शकतं त्याला जॉईन, कोणकोण करू शकतं त्याला? फक्त जे आपले TET 1.0, त्यानंतर 1.2, 2.0, 3.0, 4.0, 5.0 आणि TET ची बॅच, जे ॲपमध्ये सेशन चालणार आहे, हे सेशन फक्त लाईव्ह असणार आहे, हे रेकॉर्ड सेशन नसणार आहे. तुम्हाला सगळ्यांना लाईव्हच यायचं आहे, लक्षात घ्या. हे पण तुम्ही लक्षात ठेवा सगळ्यांनी. पुढे आता तुम्हाला मी वेळापत्रक देऊन टाकेन. दररोज तुम्हाला 5 वाजता उठायचं आहे. सकाळचा अभ्यास का महत्वाचा आहे? कारण सकाळी तुम्ही फ्रेश असता. संध्याकाळी तुम्ही जर अभ्यास करताय, तुम्ही मी कारण सांगेल, दोन्हीचा फायदा काय, तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगून देईल. सकाळ दिवसभरामध्ये तुमच्या डोक्यात खूप कचकच असते, संध्याकाळी तुम्ही खूप फाईल तुमच्या जमा होतात, पण सकाळी तुम्ही फ्रेश असता एकदम, डोक्यात काही नसतं. याचे कारण का, सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळं सांगेल, राईट. पुढे बघा, सकाळी 5 ते 7 ते शेड्यूल तुम्हाला बनवायचं आहे, 11 पर्यंत मी बनवून देईल तुम्हाला. 6 तास तुमची झोप, 6 साडे तुमची झोप पुरेशी आहे, परफेक्ट. त्याचं पण कसं छान झोपेत तुम्हाला स्लीप लाईक अ बेबी कसं करायचं मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर सध्या तुम्ही जर झोपले आता, तुम्ही म्हटलं नाही नाही सर सकाळी थंडी वगैरे उठत नाही, आयुष्यभर जर तुम्ही असं जात राहील तर आयुष्यभर झोपणार लागेल, लक्षात घ्या.
आणि नंतर मग तुम्हाला कामं इतरांच्या ठिकाणी करावं लागेल. बघा शाळेवरती तुमचे मित्र मित्रांनी असतील, खाजगी शाळेवरती 10-10 वर्षांनी लोक काम करताय, 3-3-4-4 हजाराच्या पेमेंटवरती काम करताय, अर्ध आयुष्य निघून चाललं, एनर्जी झाली, उसा झाला, मग काय अशा करायचं नाही आपल्याला. एकदाच करायचं, एकदम छान करायचं. आता मन लावून सगळ्या गोष्टी केल्या, तुम्हाला संडे आहे, बाकी तुमचं फिरणं वगैरे सगळ्या गोष्टी, अकाउंटला पैसे येतात, मनासारख्या गोष्टी करू शकता, घेऊ शकता, एन्जॉय करू शकता, लक्षात घ्या. आणि जर मी करतोय, तर मी करतोय तुम्हाला कळलं काय अडचण आहे, तर तुमच्यासाठी मी सकाळी येऊन 5 इथं बसतोय, तुम्हाला यायला काय अडचण आहे, हे करायचं आहे, लक्षात घ्या. संघर्ष बघा, जर गोल मोठे असतील ना तर संघर्ष मोठा असतो, आणि संघर्ष मोठे असतील ना तर मग यश पण मोठं असतं. फक्त त्यासाठी लागते मेहनत, मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही, लक्षात घ्या. कुठलीच गोष्ट पूर्ण होत नाही म्हणून तुम्हाला कष्ट घ्यावं लागतील, त्याशिवाय काही मिळत नाही, काहीच मिळत नसतं, लक्षात घ्या. मी तुम्हाला डिटेल सांगेल बॅचमध्ये, म्हणलं ना अभ्यास करा, तुम्हाला कुठं चांगली शाळा सगळ्या गोष्टी मिळतात, आणि मी ज्या ज्या गोष्टी सांगेन त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही मानलं ना मला गुरु, शिक्षक, तुमचा मार्गदर्शक, फ्रेंड, फेलो, सुपर गाईड मानलंय ना, तर मग श्रद्धा ठेवली ना, मग ती 100% ठेवा. बघा कशा गोष्टी मिळायला घडतात, तुम्हाला तुमच्या तुमच्या सगळ्या व्यक्तिमत्वात दिसणे, असणे, बोलण्यात, अभ्यासात सगळ्या ठिकाणी तुम्हाला हळू बदल जाणवायला लागेल. आणि हा माझा विश्वास आहे, लक्षात घ्या, आम्हाला स्वतःवरचा श्रद्धा आहे, मला माहिती आहे, कारण मी खूप मनापासून करतो, आम्ही सगळेच मनापासून करतोय. महाराष्ट्रात असं कोणत्या क्लास आहे तुम्ही बघा, आम्हाला बाकीच्याबद्दल नाही बोलायचं, आम्ही जे छान करतो ते सांगायचं, बाकी पण सगळे छानच करताय. तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे, राईट. आता तुम्ही मला कमेंट करा याच्यामध्ये की तुम्ही याच्यासाठी रेडी आहात, रेडी अशी कमेंट करा. बाकी तुम्ही यासाठी तयार आहे, हे सगळं तुमच्यासाठी चाललेलं आहे, तुम्ही एक्सायटेड आहात, तुम्हाला अजून असं वाटतं सर या या गोष्टी आहेत, तुम्ही त्या पण सांगा. हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि यासाठी तुम्ही तयार राहा, फ्रेश राहा. आपण मंडेपासून सकाळी 6 वाजता ॲपमध्ये भेटणार आहोत. तुमची आता लिंक पण थोड्यात बनेल, त्या लिंकला तुम्ही बघा, तुम्हाला सकाळी 6 वाजता .as आहे, सोबत तुम्हाला काय काय नाही, काय काय नाही, तुम्हाला सगळं त्यावर मेसेज तुम्हाला देऊन टाकेल ते. आणि हे सगळं चाललंय स्वतःसाठी, लक्षात घ्या. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, तुम्ही कधीच एकटे नाही आहे. तुम्ही तुमच्या शाळेवर जॉईन होणं, तुमचं आयुष्य छान जगणं, हेच आमचं सगळ्यांचं ध्येय उद्दिष्ट आहे, लक्षात घ्या. तो भेटू आपण सकाळी 6 वाजता मंडेपासून. थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट.